नमस्कार, मी प्रकाश पारखे. थोडक्यात मी पूर्वपीठिका गोस पारखे पारितोषिक जे मराठा चेंबरतर्फे दरवर्षी वितरित केलं जातं त्याविषयी माहिती सांगतो. हे बाबूरावजी पारखे, पारखे उद्योग समूहाचे संस्थापक, यांनी 1946 साली मराठा चेंबरच्या सहकार्याने सुरू केलेलं आहे. आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये उद्योजकता किंवा उद्योजक केंद्र अशी एक मुंबई सोडली तर फारशी नव्हती. अशा वेळेला हे पारितोषिक मराठा चेंबरने सुरू करून गृहोद्योगांना किंवा नवीन पद्धतीने आणखीन पुढे येणाऱ्या उद्योजकांसाठी हे सुरू केलं. त्याचे काही विशेष निकष निर्माण केले गेले की जो कोणता प्रॉडक्ट ज्याला आपण हे पारितोषिक देऊ तो कमर्शियली व्हायबल पाहिजे, त्याची विक्री झालेली असावी. आणि अशा रीतीने गेली काही वर्ष, 5 वर्ष 10 वर्ष हे पारितोषिक मिळवण्यासाठी तो उद्योजक सर्वार्थाने परिपूर्ण झालेला आहे हे पाहून त्याला निवडावं. सुरुवातीच्या काळामध्ये मोठी नावं याच्यात घ्यायची म्हणजे वसंतराव वैद्य, आपले फिनोलेक्सचे छाबरिया यांनासुद्धा अगदी छोट्या प्रमाणावर त्यांनी सुरू केलेल्या उद्योगाबद्दल हे पारितोषिक दिलं गेलेलं आहे. आता याच्यात नवीन पद्धतीने काही कॅटेगरायझेशन होऊन नव्या उद्योगांना म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स किंवा सॉफ्टवेअर अशा क्षेत्रातही दिलेली आहेत. सुरुवातीच्या काळात कदाचित फक्त जास्त मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा केमिकल्स वगैरे अशा क्षेत्रात दिली जाणारी पारितोषिकं आता आणखीन ब्रॉडर बेस्डवरती दिली जातात. या पारितोषिकासारखीच इतरही पारितोषिकं मराठा चेंबर देऊकडनं दिली जातात. आणि हे एक मोठं उद्योजकतेच्या दृष्टीने आणि व्यापारवृद्धीच्या दृष्टीने निर्माण झालेलं आहे असं मी मांडू इच्छितो.